हम आने चलो आपल्या इकडे उगाच त्याला आरतीला म्हणून नाव ठेवलेलं आहे दामन आणि आरतीला एक कारण की आरतीला का म्हटलं जात कारण की इथं बघा तुम्ही हिचा कलर थोडा पिवळसर असतो तिला आरतीला म्हटलं जात बिनविषारी साप आहे मुंडी झाल्यानंतर तो साप गरम होतो काय धरू नका आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही लगेच येऊ त्या ठिकाणी नाही घेत ना आणि जर सापांची माहिती पाहिजे असली तर माझं नवीन चॅनल आहे युट्यूब वर स्नेक्सर वैभव कदम तिथं मी इन्फॉर्म याला बघितलं मी इन्फॉर्मेशन देतो आपल्याकडे कोकणी ठिकाणी जास्त कुठले विषारी साप आहेत बिन विषारी साप आहेत बायपास आतमध्ये गेलेला 3 दिवसांनी आज आला बाहेर तो माहिती असतं तर आधीच काढला असतं बाहेर एवढे आपल्याला माहिती नाही ना थोडासा म्हणजे फोटो तरी पाठवला असतो मी लगेच सांगितलं असतं होते व्हिडिओ माझे पण एवढं माहित नाही मला तुमच्याबद्दल नाही नाही कन्फ्युज होतात कारण की नाग पण असंच असतो नॉर्मली हा हा ते सगळं एक आहे दाबून नाही धावायचं तर मित्रांनो पाहू शकता थोडस हिला लागलेलं आहे तर आपण थोडक्यात तिला एक फर्स्ट एड करणार आहोत कारण की जखमी आहे ती नमस्कार मित्रांनो तर विषारी साप चारच आहे लोकांमध्ये खूप सारे गैरसमज आहेत की सर्व विषारी साप तर विषारी साप फक्त चारच आहेत तुम्ही सहज ओळखू शकता गोनस कुरसा मन्यार आणि नाग हे चार विषारी साप आहेत तर ह्याची फक्त माहिती घ्या तुम्ही दुसरे बिनविषारी निमविषारी असे बरेचसे साप आहेत तर आपण आता जस्ट रॅट स्नेक म्हणजे धामण आपण रेस्क्यू केलेलं आहे कुडगाव या ठिकाणी तर सर्वप्रथम काका तुमचं नाव काय भास्कर पाटील भास्कर पाटील यांनी आपल्याला कॉल केलं होतं तर सर्वप्रथम काका तुमचे आभार व्यक्त करतो कारण की तुम्ही आम्हाला कॉल केला तर या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही सापाला तरी पकडण्याचा प्रयत्न करू का सर्पमित्राला कॉन्टॅक्ट करा आमचा नंबर असेल स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त आणि कुठल्याही सापाला मारू नका कारण की साप मारणे हा कायदेशीर गुन्हा आहे तर लक्षात ठेवा धन्यवाद आपण त्याला पॅक करतोय मित्रांनो थोडी जखम झालेली आहे म्हणून तिला थोडी हालत लावतोय आणि लगेच नेचर मध्ये सोडणार आपण तिला टाक टाक बिन विषार येते पकड़ना गाड़ी।